बाईचा लहान पोरगा पडलाय. इकडनं पडलं आता पडला. हे जागा नाही ना इकडनं यायला. ते लोक ओरडते तरी पण. हो त्या पोरांना साईडला घे हो. हे छत्रीवाले. या आईचा आक्रोश, तिची उद्विग्नता काळीच हेलावून टाकणारी आहे. बाईचा लहान पोरगा पडलाय कारण तिचं 4 महिन्यांचं बाळ या पाण्यात वाहून गेलंय. बुधवारी दुपारी 2:30 वाजण्याची वेळ. आता थोड्या वेळेपूर्वी अंबरनाथ लोकल ठाकुरली आणि कल्याण या दरम्यान सुमारे 2 तास उभी असताना काही प्रवाशी उतरून कल्याणच्या दिशेनं चालत होते. हो त्या पोरांना साईडला घे हो. हे छत्रीवाले. त्यात एक छोटं बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई देखील चालत होती. अचानक त्या काकांच्या हातून 4 महिन्यांचं बाळ सटकलं आणि त्या वाहत्या पाण्यात पडलं. पण करणार काय, त्या बाळाला वाचवायचं कसं? जो जीव 9 महिने पोटात वाढवला, ज्याला 4 महिने जीवापाड जपलं, त्याला डोळ्यांदेखत वाहून जाताना ती आईनं पाहिलं आणि ती हादरलीच. तिची अस्वस्थता आणि तिचा आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता. हे बाळ आता आपण गमावलं असंच त्या माऊलीला वाटत होतं. पण देव इतकाही निष्ठूर नव्हता. NDRFच्या जवानांनी देवदूत बनत या बाळाला वाचवलं. आता तुम्ही हा जो फोटो पाहतायत, त्या फोटोत दिसणारं हेच ते बाळ पाण्यात वाहून गेलं होतं असा दावा करणारे फोटो व्हॉट्सॲपवर व्हायरल करण्यात आलेत. एक फोटो समोर आलाय. या फोटोत एक बाळ NDRFच्या जवानांच्या हातात आहे. अनेकांनी हा फोटो व्हायरल केलाय. पण हा फोटो आणि कल्याण ठाकुरली दरम्यान घडलेली घटना यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नसल्याचं साम TV डिजिटलच्या पडताळणीत समोर आलंय. साम TV रिपोर्टर अभिजित देशमुख यांच्याशी जेव्हा आम्ही संपर्क केला तेव्हा 5 तास झाले तरी या बाळाचा कोणत्याही प्रकारचा शोध लागलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे कल्याण ठाकुरली दरम्यान घडलेल्या घटनेत बाळ सापडल्याचे फोटोज व्हिडिओज जे व्हायरल केले जात आहेत ते चुकीचं असल्याचं समोर आलंय. शिवाय शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा या बाळाचा अजूनही शोध घेतला जात असल्याची माहिती समोर आली होती. जागा नाही ना इकडनं यायला. ते लोक ओरडते तरी पण. हो त्या पोरांना साईडला घे हो. हे छत्रीवाले. पण हे नेमकं घडलं कशामुळे? मुसळधार पावसात रेल्वे ट्रॅकवर उतरण्याची गरजच काय होती? तान्या बाळाचा जीव धोक्यात घालण्याची गरज होती का? असे प्रश्न आता लोकांकडून उपस्थित केले जात आहेत. खरंच अशी काय वेळ आली होती? ती लोकल मधून उतरून जीव घेणा प्रवास त्या आईला बाळासोबत करावा लागला असा ही प्रश्न आता उपस्थित केला जातोय. लोक इथं उतरून ह्या पटरीवरनं चालत येत होता. या पोर या माणसाच्या हातातून एक बाळ पाण्यात सटकलंय आणि बाळ तो आता पाण्यामध्ये डुबून गेलेलं आहे. आत्ताची जस्ट आत्ताची घटना आहे. ते पोरं तिकडे शोधायला गेलेत. अरे थोडा तिथं बघ ना पायपाल इकडे नाही भेटला ना नाही बोलला ना पुढे इकडचे म्हणून गेलेले. अरे थोडा पुढे बघ ना भरलंय रे तिथे ते पण त्यांचा पण जीव आहे तो पोरगा केवढीच आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.